नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांची नुकसान भरपाईची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता यादीमध्ये तुम्हाला नाव कशी बघायची, यादी कुठून डाऊनलोड करायची, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी येणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती बघता येणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करून बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, ही जी यादी अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत सततचा पाऊस झाल्या अंतर्गतची नुकसान भरपाई यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत जे 1500 कोटी रुपये देण्यात आलेले आणि याचं वाटप सध्या सुरू आहे। ज्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला पाहिजे त्या जिल्ह्यांचे नाव बघून घ्या। यामध्ये बघितलं तर अहमदनगर जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, त्याचबरोबर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, नागपूर, नाशिक, धाराशिव, त्याचबरोबर परभणी, सोलापूर आणि वाशिम अशा 14 जवळपास 1500 कोटी रुपये राज्य सरकार मार्फत वितरित करण्यात आलेले आणि त्या अंतर्गत आता हळूहळू याद्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या यांनी सुरू झालेले आणि ज्या शेतकऱ्यांनी यादी आली त्याच्यामध्ये नाव त्यांचं आलं त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचा केवायसी करणे गरजेचे असणार आहे। नवीन नियमानुसार जर तुम्ही केवायसी केला तर त्यानंतर तुम्हाला त्याची तुमचे जे पैसे आहेत लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता यादी कशी डाऊनलोड करी चला बघूया। तर मित्रांनो, बघितलं तर अशा प्रकारे काही आपल्याजवळ एक्सेल फाईलच्या याद्या आहेत, काही बरोबर आपल्या पीडीएफच्या सुद्धा याद्या जिल्ह्यानुसार आहेत। तुम्ही डायरेक्टली एक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून खाली जायचं तुम्हाला, त्यानंतर तुमचं जिल्ह्याचं नाव येईल त्या ठिकाणी, त्याच्या समोर जिल्ह्याच्या समोर तुम्हाला डाउनलोड बटनचा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करा। आता यादी डाउनलोड केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची यादी दिसेल। यामध्ये काही पीडीएफ फाईल आहेत आणि काही एक्सेल, ही जी आपण पाहताय एक्सेल फाईल असल्यामुळे अशा प्रकारे दिसत आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा नाव असेल, ग्रामपंचायत असेल, खाते नंबर असेल, आयएफएससी कोड असेल आणि त्याचबरोबर त्यामध्ये बघितलं तर शेतकऱ्यांना जे आहेत किती पैसे मिळणार आहे त्याची सुद्धा रक्कम जी आहे या ठिकाणी शेवटी तुम्हाला दिसणार आहे। त्याचबरोबर त्या विशिष्ट क्रमांक शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे। आता हा विशिष्ट क्रमांक ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव बघा, त्यानंतर विशिष्ट क्रमांक बघा आणि त्यानंतर सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचं अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी केवायसी करायचं आहे असं सांगा त्या ठिकाणी तुम्ही, त्या ठिकाणी तुम्हाला जे आहेत केवायसी करून देतील आणि त्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जे आहेत जमा होणार आहे। सर्वात अगोदर यादी डाउनलोड करून त्यामध्ये नाव बघा, त्याचबरोबर विशिष्ट नंबर बघा। हा नंबर तुम्हाला घेऊन जो आहे सीएससी सेंटरवर जायचे म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रावर जायचे, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला केवायसी करायचे। तुम्ही डायरेक्टली तिथे जा, हा नंबर घेऊन कोणता तुमचा जो विशिष्ट नंबर आहे तुमच्या नावासमोरचा तो नंबर घेऊन जायचा आहे, त्या ठिकाणी म्हणायचं आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी आम्हाला केवायसी करायचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला केवायसी करून देतील आणि त्यानंतर एक पावती देतील। पावती दिल्यानंतर तुम्ही घरी या, 4 ते 5 दिवसांमध्ये तुमचे बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जोपर्यंत तुम्ही केवायसी करणार नाही तोपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया जमा होणार नाही। त्यामुळे सर्वात अगोदर यादीमध्ये नाव बघा, विशिष्ट नंबर घ्या, विशिष्ट नंबर घेऊन केवायसी करा आणि त्यानंतर तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे यादीमध्ये नाव बघा, आयएफएससी कोड बरोबर आहे का, अकाउंट नंबर बरोबर आहे का, आधार नंबर बरोबर आहे का, या गोष्टी सुद्धा यादीमध्ये चेक करा। त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही केवायसी करत आहात त्या ठिकाणी सुद्धा बरोबर चेक करा आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जाण्यासाठी जी प्रोसेस असेल केवायसी ती पूर्ण करा। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।